जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं तसंच शेतीला पाणी मिळावं यासाठी कृषी विभागानं पाण्याचे स्रोत शोधून त्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये झाली त्यावेळेला त्यांनी या सूचना केल्या गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामाचा आढावा यावेळी घेण्यात आला तसंच दोन हजार बावीस तेवीसच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली यावेळेला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती पुस्तिकेचं आणि पोस्टरचं प्रकाशन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं शिंदे म्हणाले की खेवारे येथे शाफ्ट तंत्रज्ञानाच्या साह्यानं शेतीला पाणीपुरवठा करण्याची योजना सुरू केली आहे अशा तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त क्षेत्र पाण्याखाली येतं त्यामुळे जिल्ह्यात आणखीन बारा ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरू करावी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल त्याचबरोबर जिल्ह्यात माती परीक्षणाच्या फिरतं परीक्षण वाहनासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी पालकमंत्र्यांसह आमदार निधीतूनही मदत मिळेल शेती किफायतशीर होण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात यावं तसंच त्यांच्या मालासाठी विक्री व्यवस्थाही करण्यात यावी विकेल ते पिकेल योजनेनुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषी विभागानं सहाय्य करावं संत सावळामाणी संत सावतामाळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी पालिकेच्या हद्दीतील गृहसंकुलात जागा द्यावी जेणेकरून नागरिकांनाही ताजी आणि स्वच्छ भाजी मिळेल जिल्ह्यातील भेंडी उत्पादन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या